शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख अनंतात विलीन झाले आहेत. या संदर्भातली ही बातमी आपण पाहताय. गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय. सांगोल्यामध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामामध्ये गणपतराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख अनंतात विलीन झाले आहेत. गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सांगोल्यामध्ये अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटलेला होता. शासकीय इतमामामध्ये गणपतराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि 11 वेळा आमदार होण्याचा विक्रम असलेले सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं वयाच्या 94 वर्षी निधन झालंय. त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सांगोल्यामध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं. शासकीय इतमामामध्ये गणपतराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली. माझा विश्वासच बसत नाही की गणपतरावजी आज आपल्यामध्ये नाहीत. खरं म्हणजे मी असं म्हणेन की सामान्य माणसाचा असामान्य नेता आज झपलाय. कारण गणपतरावजींनी सामान्य माणसाकरता लढाई केली, दुष्काळी भागाकरता लढाई केली, शेतकरी शेतमजुराकरता लढाई केली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांची भाषणं ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतरावजी होते.